नमस्कार मित्र विद्यार्थी मित्र होता आठवी विषय मराठी आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन अभ्यासणार आहोत या संपूर्ण पाठाचे शब्दार्थांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी दिले आहे तुम्हाला सर्वांना आवडेल असा हा एक प्रेरणादायी पाठ आहे चला तर मग आपण धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा पाठ अभ्यासूया सर्वप्रथम या लेखकांचा आपण परिचय करून घेऊ या पाठाचे लेखक आहेत मच्छिंद्र आयनापुरे त्यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांचा जंगल एक्सप्रेस बाल हा बालकथा संग्रह तर हसत जगावे हा विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध आहे या दोन्ही पुस्तकांची मुखपृष्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आहेत तुमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये ही पुस्तकं उपलब्ध असतील तर ती तुम्ही जरूर वाचा मच्छिंद्र ऐनापुरे यांनी या सगळ्या लेखनाबरोबर या पुस्तकांबरोबरच किशोर नावाचं मासिक आपल्याला सर्वांना माहिती आहे तुमच्या शाळेमध्ये सुद्धा ती कदाचित येत असेल छावा केसरी ही जी बालमासिक आहेत यांमधून त्यांनी बालकथांचं लेखन सुद्धा केलेलं आहे त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरती लेखन केलं आहे त्यांचा स्वतःचा एक ब्लॉग सुद्धा आहे आणि या ब्लॉगवरती आजपर्यंत बाराशे लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत आता आपण धारसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाचा परिचय करून घेऊया भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे विद्यार्थी मित्र हो आता आपण सुरुवातीला काही महत्त्वाच्या यातल्या गोष्टी समजावून घेऊया शब्दांच्या द्वारे की कॅप्टन कोणाला म्हणतात तर बोटीचा जो कप्तान आहे तर त्या कप्तानाला कॅप्टन असं म्हणतात तो प्रमुख असतो त्या बोटीचा इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी म्हणजेच समुद्रातील अपवादात्मक शौर्यासाठीचा जो पुरस्कार आहे तर तो, तो पुरस्कार कॅप्टन राधिका मेनन यांना मिळालेला आहे आणि त्या पहिल्या महिला आहेत की ज्या या मर्चंट नेवीच्या कॅप्टन पदाचा मान त्यांना मिळाला त्याचबरोबर हा पुरस्कार जो आहे तर तो, तो पुरस्कार मिळवणाऱ्या सुद्धा त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत आणि अत्यंत प्रेरणादायी असं जे व्यक्तिमत्व आहे तर त्याच व्यक्तिमत्वाचा परिचय आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत त्यांनी कोणतं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे की म्हणून त्यांचं नाव जे आहे तर ते या प्रकारे मोठ्या आदरानं या मर्चंट नेवीच्या क्षेत्रामध्ये घेतलं जातं हेही आपल्याला लक्षात येईल आणि एक महिला असून सुद्धा त्या किती त्या ठिकाणी धाडसाचं काम करू शकतात हे सुद्धा आपल्याला या पाठातून वाचायला मिळणार आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला चांगली प्रेरणा सुद्धा मिळणार आहे तर राधिका मेनन यांची जीवाची भाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छीमारांना वाचवले होते आणि त्यांनी काम काय केलेलं होतं तर जवळजवळ सात मच्छीमार जे आहेत की जे समुद्रामध्ये गेलेले होते आणि वादळामध्ये त्यांची बोट जी आहे तर ती सापडलेली होती आणि या मच्छीमारांना आपल्या जीवाची बाजी लावून म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या कॅप्टन राधिका मेनन आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना वाचवलेलं होतं आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या संकटातून या सात मच्छीमारांना जीवदान देणाऱ्या कॅप्टन राधिका मेनन खरंच खूपच त्या ठिकाणी धाडसी होत्या आणि प्रस्तुत पाठात आणि या पाठामध्ये त्यांच्या शौर्याचाच परिचय आपल्याला करून दिलेला आहे शौर्य काय असतं धाडस काय असतं आणि महिला सुद्धा अशा प्रकारचं शौर्य दाखवू शकतात हे आपल्याला या पाठातून लक्षात येईल प्रस्तुत पाठ हा किशोर मे दोन हजार सतरा या मासिकातून घेतला आहे आणि हा जो पाठ आहे तर तो किशोर नावाचं जे मासिक आहे तर त्या मासिकाचा मे दोन हजार सतराचा जो अंक आहे तर त्या अंकातून हा पाठ जो आहे तर तो घेतलेला आहे आता विद्यार्थी मित्र तुमच्या लक्षात आलेलं असेल की या पाठातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे आता तुम्हाला मी मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही यामधला फरक सांगणार आहे की बऱ्याच मुलांना हे लक्षात येत नाही तर मर्चंट नेव्ही म्हणजे काय की मर्चंट नेव्ही म्हणजे समुद्र मार्गाने माल वाहून नेणारी जहाजे की समुद्र मार्गाने म्हणजे समुद्रामधून ह्या अशा प्रकारच्या मालाची वाहतूक करणारी जी जहाजं असतात तर ती मर्चंट नेव्हीचा एक भाग असतो मर्चंट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे आणि जगातील जवळपास नव्वद टक्के व्यापार हा सागरी मार्गाने चालतो हे तुम्ही लक्षात घ्या आणि यावरून ह्या मर्चंट नेव्हीचं काय महत्व आहे हे तुम्हाला समजू शकेल की जवळजवळ पन्नास हजार जहाजं मर्चंट या प्रकारात मोडतात आणि जवळजवळ पन्नास हजार जहाजं या मर्चंट प्रकारामध्ये मोडतात की जे अशा प्रकारचा आ, व्यापार जो आहे तर तो, तो सागरी मार्गाने करतात जलवाहतूक हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे मर्चंट नेव्हीच्या या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असल्याने तरुणांसाठी हा एक करिअरचा उत्तम मार्ग सुद्धा झालेला आहे आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थी जर या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असतील तर त्यांना सुद्धा मर्चंट नेव्हीमध्ये चांगली संधी आहे आता इंडियन नेव्ही हा काय प्रकार आहे तर इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल आणि आपल्या भारतीय संरक्षण खात्याचा हा एक भाग आहे आणि अशा पद्धतीनं आपलं जे लष्कर आहे की भूदल असेल वायुदल असेल तसंच नौदल म्हणजे ह्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी ही इंडियन नेव्ही जी असते तर ती काम करत असते भारतीय संरक्षण खात्याचा तो एक महत्वाचा भाग आहे म्हणजे मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही यामधला आता तुम्हाला फरक लक्षात आला असेल आता विद्यार्थी मित्र हो मर्चंट नेव्हीमधल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग येतात आणि हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात म्हणजे जहाजाचं जे स्वरूप आहे जहाजाची जी, जी रचना आहे त्याच्यावरती हे तीन विभाग जे आहेत तर ते कार्यरत असतात पहिला विभाग असतो तो म्हणजे शिपडे की यामध्ये कॅप्टन की हा त्या जहाजाचा प्रमुख असतो त्यानंतर मुख्य अधिकारी द्वितीय श्रेणी अधिकारी तृतीय श्रेणी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी असा तो क्रम असतो आणि या खालोखाल दुसरा जो टप्पा असतो तो म्हणजे इंजिन आणि यामध्ये मुख्य अभियंता रेडिओ अधिकारी इलेक्ट्रिकल अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता ही लोकं जी असतात ती इंजिन विभागामध्ये काम करतात आणि त्या खालोखाल सलूनचा टप्पा येतो यामध्ये केटरिंगचा सुद्धा विभाग येतो आणि यापैकी कोणत्याही विभागात काम करायचं असेल तर त्याच्यासाठी जे आवश्यक प्रमाणित असं प्रशिक्षण जे आहे तर ते घ्यावं लागतं आणि हा प्रशिक्षणाचा भाग पूर्ण केला की मग आपल्याला मर्चंट नेव्हीमध्ये जाता येतं यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की मर्चंट नेव्ही ही सुद्धा एक चांगली संधी आहे आणि याच मर्चंट नेव्हीमध्ये पहिल्या महिला कॅप्टन पदाचा बहुमान जो आहे तो या कॅप्टन राधिका मेनन यांना मिळालेला होता आणि त्यांनी असामान्य जे शौर्य दाखवलं त्याविषयीचा हा पाठ आहे आता आपण हा पाठ प्रत्यक्ष अभ्यासूया पहा राधिका या केरळच्या कोदुन नगर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या की राधिका या केरळच्या कोदुन नगर नावाचा जो भाग आहे तर तिथेच त्या ठिकाणी त्यांचं लहानपण गेलेलं आहे धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुण विशेष होत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे जे वेगवेगळे गुण होते तर त्याच्यामध्ये लहानपणापासूनच धाडसीपणा त्यांच्याकडे होता आणि काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच्यासाठी जे लागणारी जी हिंमत आहे तर ती त्यांच्याकडे होती पहा की लहानपणी असणारे हे गुण जे आहेत तर तेच त्या ठिकाणी मोठेपणे त्यांना उपयोगी पडलेले आहेत की मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागर किनारी भटकणं आणि जेव्हा जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळायचा त्या किनारपट्टीच्याच भागामध्ये राहत असल्यामुळं या सागरी किनारी भटकायचं फिरायचं ही त्यांना सवय होती लहानपणापासून त्यामुळे एक प्रकारे समुद्र त्यांच्यासाठी काही नवीन नव्हता त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनात अशा त्यांच्या मनाला वाटायचं आणि अथांग सागर पाहून अथांग समुद्र पाहून की उसळणाऱ्या ह्या सगळ्या लाटा पाहून तर त्यांना असं वाटायचं की हे सागर सफर जे आहे किती खरं तर अनंत असते तर ती त्या ठिकाणी आपल्याला करता येईल का आणि आपल्याला खरंच त्या ठिकाणी समुद्रामध्ये जाऊन अशा पद्धतीनं समुद्र प्रवास आपल्याला करता येईल का असं त्यांना लहानपणापासून वाटायचं आणि एक प्रकारचं आकर्षण जे आहे ते त्यांना या समुद्राविषयी होतं या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं आणि ह्या लाटा आणि ह्या ह्याचं क्षेत्र जे आहे या समुद्रामध्ये जायचं तिथं काम करायचं समुद्रातली सफर करायची तर ह्या क्षेत्रात आपल्याला जायचं असं त्यांना मनापासून वाटत होतं आणि त्यामुळं त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलेलं होतं आणि सुरुवातीला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला आणि अशा प्रकारे सुरुवातीला अर्थातच मुलगी आणि त्यात ही अशा प्रकारे इंडियन नेव्हीमध्ये जायचं असा ती विचार करते म्हटल्यानंतर असं कुठल्याच आई वडिलांना शक्यतो वाटत नाही की आपल्या मुलीनं सैन्य दलामध्ये जावं आता हल्ली दृष्टिकोन बदललेला आहे त्यामुळे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव फारसा पालक बाळगत नाहीत त्यामुळे आपल्या मुलीलासुद्धा अशा क्षेत्रामध्ये पाठवण्याचा आई वडील नक्की विचार करतात परंतु तो, तो काळ वेगळा होता आणि अशा काळामध्ये ह्या राधिका मेनन यांनी लहानपणी असा विचार केलेला होता समुद्र की आपण समुद्रसपरीवर जायचं आणि त्यासाठी नौसेनेमध्ये आपण भरती व्हायचं किंवा जायचं परंतु हा जो काही त्यांचा निर्धार होता राधिका मेनन यांचा तर त्या निर्धाराला आई वडिलांनी घरच्यांनी विरोध केला त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आणि ही धोक्याची नोकरी आहे आणि कधी काय होईल सांगता येत नाही आणि कदाचित आई वडिलांना भीती वाटत असते की अशा प्रकारच्या धोक्याच्या ठिकाणी आपल्या मुलांनी काम करायला नको आणि म्हणूनच त्यांचा राधिका मेनन यांना विरोध होता आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल आणि आपली मुलगी आणि आई वडिलांना कुठली आपली मुलगी ही लाडकीच असते त्यांच्या दृष्टीनं आणि मग आपली ही अगदीच नाजूक असणारी मुलगी ह्या समुद्रामध्ये असणारे जे धोके असतील त्या धोक्यांचा सामना कसा करेल पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं परंतु राधिका मेनन यांची इच्छाशक्ती जी एवढी इच्छा प्रचंड होती की त्यांनी ठरवलंच होतं काही करून आपल्याला नेव्हीमध्ये जायचं नौसे ने आहे नौसेनेमध्ये जायचं आहे आणि त्यांची महत्वाकांक्षा जी होती तर ती खूप मोठी होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या आई वडिलांना सुद्धा यासाठी तयार केलं आणि त्यांचा जो निर्धार आहे तर तो त्यांनी त्या ठिकाणी खरा करून दाखवला आणि पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं राधिका मेनन यांनी आणि ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि अशा प्रकारे ह्या नेव्हीमध्ये जायचं असेल तर जे टप्पे असतात ते पार करावे लागतात आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि ऑल इंडिया मरीन कॉलेज जे आहे तर ह्या मर्चंटनेवीचं प्रशिक्षण देणाऱ्या कॉलेजमध्ये रेडिओ कोर्स जो होता की संदेशवहन जे असतं जहाजां जहाजांमध्ये चालणारं तर त्या संदेशवहनाचं जे काही प्रशिक्षण आहे रेडिओ कोर्स तर तो त्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलं आणि त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं आणि त्यांच्या घरापासून एक तीस किलोमीटर अंतर जे होतं ते त्या कॉलेजचं कॉलेजमध्ये आणि त्यांच्या घरामध्ये होतं आणि कोची हे जे काय ह्या केरळमधलं महत्त्वाचं बंदराचं ठिकाण आहे हो शहर आहे तर तिथं हे कॉलेज होतं आणि प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली आणि समुद्री जहाजामध्ये संवाद प्रणाली नेमकी कशी चालते कारण त्यांचा कोर्सच हा रेडिओ कोर्स होता आणि मग अशा प्रकारची ही जी संवाद प्रणाली आहे एकमेकांच्याकडे संदेशाची देवाणघेवाण कशी करायची तर ही जी एक मा प्रणाली असते ही जी काही पद्धत असते प्रक्रिया जी असते किंवा हे काम कसं चालतं हे ही सगळं माहिती झालं आणि जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या आणि अशा प्रकारे हा रेडिओ कोर्स पूर्ण केल्यानंतर जहाजावरती आता काम करायचं यासाठी फारच त्या उत्सुक होत्या आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि अशा प्रकारे त्यांनी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलं आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची त्यांना नोकरी मिळाली आणि समुद्रात समुद्री जहाजामध्ये काम करण्याची त्यांची लहानपणापासूनची जी इच्छा होती जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं म्हणजे इच्छाशक्ती असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो आणि राधिका मेनन यांनी आपण मुलगी आहोत आप म्हणून त्या मागे थांबल्या नाहीत उलट त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारं जे मनापासून या क्षेत्रात येण्याची जी इच्छाशक्ती होती आणि त्याचबरोबर लहानपणापासूनच त्यांच्याकडे धाडसीपणा हा गुण होता आणि त्याच्यामुळे या क्षेत्रात यायचं त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण त्यांनी केलं आणि नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर दोन हजार दहा साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेट साठी अर्ज केला आणि त्या थांबून राहिल्या नाहीत आणि सतत शिकण्याचं त्यांनी ठरवलं आणि नियमानुसार समुद्री क्षेत्रामध्ये एक निश्चित केलेली जी वेळ आहे कालावधी जो आहे तो त्यांनी तिथं काम केलं आणि मग दोन हजार दहा साली त्यांनी पुढील शिक्षणासाठी म्हणजे मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या परंतु याच दरम्यान कारण मर्चंट नेव्ही असेल तर अगदी सहा सहा महिने त्या ठिकाणी जहाजावरती राहावं लागतं आणि अशा प्रकारे घरापासून त्यांना बराच काळ लांबही राहावं लागलं या कालावधीमध्ये या प्रशिक्षणाच्या दरम्यान परंतु एक प्रकारचा रोमांचकारी तो प्रवास जो होता की उत्सुकताच त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून होती की आपल्याला असं अशी सफर करता येईल का आणि आता तेच काम त्यांनी स्वीकारलेलं असल्यामुळं तेच प्रशिक्षण त्या घेत असल्यामुळं त्यांना हा सगळा त्यांचा कामाचा भाग होता तर तो अत्यंत आवडीचा होता आणि तिथं असणारी वेगवेगळ्या -वेग प्रकारचे धोके असते या धोक्यांचा सामना समुद्रामधून प्रवास करत असताना त्या घेत होत्या आणि अशा प्रकारचा हा रोमांचकारी प्रवास होता आणि तो त्यांना मनापासून आवडत होता शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना आणि मग मुळातच त्यांचं हे आवडीचं काम असल्यामुळं कितीही धोके कि ह्या समुद्र प्रवासामध्ये असले तरी तो एक रोमांचकारी अंगावरती शहारे आणणारे जे प्रसंग होते ते सगळे प्रसंग त्या अनुभवत होते आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची मुळातच अवघड अस आवड असल्यामुळं त्यांना आनंदही झाला होता आता त्यांचं लक्ष होतं आता इथे लक्ष म्हणजे ध्येय होतं काय ध्येय होतं की समुद्री जहाजाची कमान सांभाळायची आणि संपूर्ण समुद्र जहाजाची जी कमान आहे की सगळं जहाजाचा जो ताबा आहे किंवा प्रमुख पद आहे तर त्या आपल्याकडे त्या ठिकाणी यावं आणि संपूर्ण नियंत्रण त्या जहाजाचं आपल्याला करायला सं करायची संधी मिळावी असं त्यांना वाटायला लागलं आणि ती त्यांची इच्छा होती आणि त्यांचं हे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं आणि दोन हजार बारा साली त्यांचं हेही स्वप्न पूर्ण झालं आणि राधिका देशातील पहिल्या महिला मर्चंट नेवी कॅप्टन बनल्या आणि राधिका मेनन ज्या आहेत तर त्या देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेवी कॅप्टन बनल्या की आजपर्यंत अशा पद्धतीनं एक कोणतीही महिला कॅप्टन पदापर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या संपूर्ण जहाजाचा जहाजाचं प्रमुख पद जे आहे ते कुठल्या महिलेकडे आलं नव्हतं परंतु राधिका मेनन यांच्याकडे ते पद आलं त्या कॅप्टन बनल्या आणि त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली आणि संपूर्ण स्वराज्य हे तुम्हाला स्क्रीनवरती हे जहाज जे आहे ते दिसत आहे आणि या जहाजाची संपूर्ण जबाबदारी जी आहे कमान जी आहे ती राधिका मेनन यांना सांभाळायला दिली गेली याचाच अर्थ एक महिला असूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये बाळगला नाही कमीपणा बाळगला नाही उलट त्यांनी आपल्यासाठी ज्या काही संधी असतील त्या स्वतः निर्माण केल्या आणि आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलं आणि अगदी ह्या संपूर्ण जहाजाचं एक प्रमुख पद जे आहे कॅप्टन पद जे आहे ते सुद्धा त्यांनी मिळवलं आणि अशा प्रकारे मनात प्रचंड आवड असेल इच्छाशक्ती असेल तर आपलं ध्येय पूर्ण करता येतं आणि कॅप्टन राधिका मेनन यांनी एक स्त्री असून सुद्धा ही अशा प्रकारची जबाबदारी की जी पुरुषांना सुद्धा लाजवेल अशी जबाबदारी जी आहे तर ती त्यांनी स्वीकारली आणि चांगल्या प्रकारे सांभाळली सुद्धा या दरम्यान त्यांचा विवाह नेहवीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला आणि राधिका मेनन यांचा विवाह जो आहे तर तोच याच दरम्यान झाला आणि रेडिओ ऑफिसर एक होते की त्यांच्याशी म्हणजे नेव्हीमधीलच एक रेडिओ ऑफिसर जे होते की त्यांचा खरं तर राधिका मेनन आणि त्यांचे पती यांचा हे एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि या नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी अधिकाऱ्याशी त्यांचा विवाह झाला आणि एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच आणि नवऱ्यालासुद्धा त्यांची नेमकी काय जबाबदारी असते आणि एकाच व्यवसायामध्ये असल्यामुळं ते काम कशा स्वरूपाचं असतं हे सगळं माहिती होतं आणि आई बनल्यावर अडचणी वाढल्या आणि खरं तर इथं सगळ्या जबाबदाऱ्या ह्या राधिका मेनन या पार पाडत होत्याच परंतु त्या जेव्हा आई बनल्या तेव्हा मात्र आड अडचणी आणखी जास्त वाढल्या कारण लहान मुलांचा सांभाळ करणं एकीकडं महत्वाचं काम जे आहे की जे स्त्रियांना टाळता येत नाही तेही करावं लागतं आणि दुसरीकडे अशा प्रकारची ही जी जबाबदारी आहे तर ती सुद्धा सांभाळायची होती त्यामुळं अडचणी वाढल्या कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना एक अडचणी आल्या परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत परंतु त्या ना घाबरणाऱ्यांपैकी नव्हत्या कौटुंबिक अडचणी होत्या नोकरीच्या नोकरीची जबाबदारी होती परंतु हे सगळ्या त्या ठिकाणी सांभाळत असताना सुद्धा त्या घाबरून गेल्या नाहीत उलट त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला आणि सगळ्यात कठीण गोष्ट काय होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ की मुलांचा सांभाळ आई ज्या पद्धतीनं करू शकत असते तसं इतर करतीलच किंवा तशा प्रकारचा सांभाळ मुलांचा सा, लहान मुलांचा होऊ शकेलच याची खात्री देता येत नाही आणि कोणत्याही आईला आपल्या मुलांपासून त्या ठिकाणी लांब जाणं आ, हे कधीही आवडणारी गोष्ट नसते परंतु काही वेळेला नाईलाच असतो आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्त्रियांना आपल्या मुलांपासून दूर राहावं लागतं आणि मग मुलांचा सांभाळ कसा करायचा ही सुद्धा मोठी अडचण होती आणि दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं आणि त्यांची जबाबदारी अशी होती त्या कॅप्टन पदावरती होत्या संपूर्ण जहाजाची जबाबदारी त्यांच्यावरती असायची आणि जेव्हा अशा प्रकारच्या प्रवासाला त्या जायच्या तेव्हा दीर्घकाळ त्यांना आपल्या घरापासून लांब राहावं लागायचं आणि राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं परंतु हे आव्हान सुद्धा ह्या कॅप्टन राधिका मेनन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं त्या आव्हानावरती त्यांनी मात केली राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली आणि त्यांचे पती असतील त्यांच्या घरातील इतर सगळी मंडळी असतील त्यांची मुलं असतील या सर्वांनी अतिशय चांगली साथ जी आहे तर ती कॅप्टन राधिका मेनन यांना दिली म्हणजे कुटुंबियांचा एक चांगला चांगलं सहकार्य जे आहे किंवा कुटुंबियांचा एक पाठिंबा जो सततचा आहे की कुठलंही काम करण्यासाठी आपल्यामध्ये एक चांगलं सामर्थ्य निर्माण होऊ शकतं जर आपली कुटुंबीय आपल्यासोबत असतील तर आणि ह्या कॅप्टन राधिका मेनन यांच्यासोबत सगळं कुटुंबीय होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या इतर सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकत होत्या आणि म्हणून त्याच म्हणतात की घरच्यांनी मला या माझी जी जबाबदारी होती ती पार पाडण्यामध्ये अतिशय मो मोठी साथ जी आहे तर ती दिली आणि बावीस जून दोन हजार पंधरा रोजी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना काय होती हे आपण पाहूया की तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या आणि कॅप्टन राधिका मेनन या संपूर्ण स्वराज्य नावाचं जे जहाज होतं त्या जहाजावरती त्या नेमणुकीवरती होत्या त्यांच्याकडे त्या जहाजाची संपूर्ण जबाबदारी होती रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते आणि रात्री जवळपास अकरा वाजून गेलेले होते अकरा वाजलेले होते जोराचं वादळ त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं समुद्री रौद्र रूप भयंकर रूप धारण केलेलं होतं मोसमात अवतार खतरनाक बनला होता आणि एकूणच बाहेर जे वातावरण समुद्रातलं होतं तर ते खूपच त्या ठिकाणी धोकादायक बनलेलं होतं उंचच्या उंच लाटा ज्या होत्या त्या उसळत होत्या समुद्रानं रौद्र रूप धारण केलेलं होतं आणि तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनारपासून अडीच किलोमीटर अंतरावर मासेमार्यांची नाव लाटांच्या गर्देत सापडले असल्याचं सांगितलं आणि एवढ्यात या स्वराज्य जहाजावरती संदेश येऊन थडकला की एका अधिकाऱ्यानं असं त्या ठिकाणी सांगितलं की ओडि ते जो आहे तर त्या ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून एक अडीच किलोमीटर अंतरावरती आतमध्ये मासेमारी जे होते मच्छीमार जे होते तर त्यांची नाव लाटांच्या या संपूर्ण गर्तेमध्ये सापडलेली होती आणि उंचच्या उंच ज्या लाटा उसरत होत्या त्याच्यामध्ये त्यांची ही नाव जी आहे तर ती सापडलेली होती आणि आता एवढ्या मोठ्या उसळणाऱ्या लाटा आणि त्याच्यामधून हे मच्छीमार आता कसे वाचणार होते आणि अशा प्रकारचा हा मेसेज जो आहे संदेश जो आहे तर तो स्वराज्य झाजावरती जा येऊन पोहोचला नाव बुडणारच होते आणि नाव आता काही काळानंतर बुडणारच होती कारण त्याच्यातून कुणी वाचणं शक्यच नव्हतं नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते आणि नावेत असलेले जे लोक होते मच्छीमार होते आणि आप ही जीवनाच्या आता शेवटची लढाई आहे आणि म्हणून थोडंफार वाचण्याचा प्रयत्न करत होते पण अकराळ विक्राळ अशा समुद्रापुढं त्यांची शक्ती कितीशी त्या ठिकाणी पुरणार होती अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली आणि त्या अधिकाऱ्यानं राधिका यांना रेडिओवरती सूचना पाठवली की मॅडम समुद्रात एक नाव फसले की गोपाळपूर पासून एक अडीच किलोमीटर अंतरावरती एक समुद्रामध्ये नाव फसलेली आहे अडकलेली आहे आणि त्यात असलेले मच्छिमार अडचणीत सापडले आहेत आणि त्यामध्ये असलेली जे मच्छीमार आहेत ते अडचणीत सापडलेले आहेत आणि काही पुढच्या क्षणी होऊ शकतं कारण ती नाव जे आहे मच्छीमारांची ती कदाचित बुडू सुद्धा शकणार होती पुढच्या क्षणी काय घडील हे सांगता येत नव्हतं आणि अशा प्रकारचा हा निरोप जो आहे तो स्वराज्य जहाजावरती कॅप्टन राधिका मेनन यांच्यापर्यंत येऊन पोहोचला सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली आणि तिथेच त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये कॅप्टन राधिका मेनन यांचं स्वराज्य हे जहाज होतं त्यांना सूचना मिळताच दुर्बिणीनं त्यांनी समोर पाहिलं नजर टाकली आणि खरोखरच नाव बुडण्यासाठी अवस्थेत होती आणि खरोखरच ती जी नाव होती मच्छीमारांची ती बुडण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलेली होती एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली आणि पुढचा एक क्षण सुद्धा राधिका मेनन यांनी अजिबात वाया घालवला नाही आणि तत्काळ त्या ठिकाणी या मच्छीमारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली पुढच्या पाच मिनिटांत जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले आणि पुढच्या पाचच मिनिटांमध्ये सर्वांना योग्य त्या सूचना कॅप्टन राधिका मेनन यांनी दिल्या आणि लोक जहाजावरचे बचाव कार्यासाठी सज्ज झाले मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेप्रेन जाताच येईना मात्र वादळ इतकं जोराचं होतं इतक्या मोठ्या लाटा त्या ठिकाणी या समुद्रामध्ये निर्माण झाले होत्या की निसर्ग प्रतिकूल बनलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या नावेपर्यंत जाऊन पोहोचणं सुद्धा केवळ अशक्य होतं आणि बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत आणि मच्छीमार जे होते की ज्या नावेवर तिथे होते तर तिथून त्यांना हे दिसत होतं की ही स्वराज्य नावाची नावाचं जे जहाज आहे ते आपल्याला वाचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते सुद्धा खूप प्रयत्न करत होते की या संकटातून कसं बाहेर पडता येईल आपला जीव कसा वाचवता येईल पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धुसर होत चालली होती परंतु त्यांचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडत होते आणि अकराळ विकराळ ह्या समुद्राच्या लाटांना लाटांपुढे ते पराभूत होत चालले होते वाचण्याची आशा जी होती ती आता दुसर होत चालली होती जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते पण स्वराज्य जहाजातले कर्मचारी राधिका मेनन यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा या मच्छीमारांना वाचवण्याचा जो अटीतटीचा प्रयत्न आहे कसोशीचा प्रयत्न जो आहे निकराचा प्रयत्न जो आहे तो त्या आ, हे सगळे कर्मचारी करत होते आणि पहिला प्रयत्न यशस्वी ठरला आणि या मच्छीमारांच्या बोटीपर्यंत तो पोहोचण्याचा जो पहिला प्रयत्न होता तो अर्थातच त्या ठिकाणी अयशस्वी ठरला आणि जोराच्या वादळामुळं बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि एवढं जोराचं वादळ होतं एवढ्या भयंकर लाटा उसळलेल्या होत्या की आता या मच्छीमारांच्या नावेपर्यंत जाऊन पोहोचायचं कसं प्रयत्न करत होते स्वराज्य बोटीवरचे सगळे कर्मचारी पण त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं दुसरा प्रयत्न केला गेला आणि या जहाजावरच्या सगळ्या टीमनं पुन्हा एकदा प्रयत्न केला या मच्छीमारांच्या नावेपर्यंत पोहोचण्याचा मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते ति मागे ढकलले जात होते आणि लाटांमागून लाटा उचळत येत होत्या मच्छीमार जितके पुढे यायचे तितकेच आणखीन त्या ठिकाणी त्या वेगानं ते मागे ढकलले जायचे आणि दुसरा प्रयत्न देखील या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांचा खरं तर त्या ठिकाणी वाया गेला त्यांना काहीच करता ये ना सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं आणि सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की आता सगळं संपलेलं आहे त्यांना वाचवणं अशक्य आहे पण राधिकांनी आपल्या टीमचं मनोधैर्य तुटू दिलं नाही परंतु कॅप्टन राधिका मेनर यांनी आपली जबाबदारी या ठिकाणी ओळखली आणि सगळ्या त्या ठिकाणी जहाजावरच्या कर्मचाऱ्यांचं मनोबल जे आहे मनोधैर्य जे आहे तर ते त्या ठिकाणी तुटता कामा नये आणि काही करून सगळ्या लोकांना मच्छीमारांना वाचवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला होता आणि त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला आणि त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा त्या मच्छीमारांच्या नौकेपर्यंत जाण्याचा आदेश दिला राधिका म्हणतात सांगतात की त्यावेळी समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसरत होत्या आता तुम्ही हे लक्षात घ्या की जवळपास उ नऊ मीटर उंचच्या उंच त्या लाटा होत्या आणि अशा प्रकारे वारा सप तर समुद्रीमैल वेगाने वाहत होता आणि एवढं मोठं वादळ होतं एवढ्या मोठ्या लाटा होत्या आणि अशा प्रकारे त्या समुद्रामध्ये की जिथं सगळ्यांनाच आपल्या जीवाची भीती वाटते तिथं या कॅप्टन राधिका मेनन या मच्छीमारांच्या नावेला वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होते मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते पण आम्ही हिंमत हारलो नाही आणि इतर राधिका मेनन म्हणतात की मच्छीमारांना वाचवण्यासाठी आम्ही दोन वेळा प्रयत्न केले परंतु आमचे दो दोन्ही प्रयत्न यश यशस्वी ठरले परंतु आम्ही हिंमत हारलो नाही काही करून तिथंपर्यंत जायचं मच्छीमारांना वाचवायचं असा आमचा ठाम निर्धार होता आणि शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं आणि राधिका मेनन म्हणतात की शेवटी आम्ही जो तिसरा प्रयत्न केला त्या तिसऱ्या प्रयत्नाला मात्र यश मिळालं पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आलं आणि पायलट शिडी जी आहे ती त्यांच्या जहाजातून मच्छीमारांच्यापर्यंत टाकण्यात आली आणि मच्छीमारांच्या नावेतून हे मच्छीमार त्या पायलट शिडीद्वारे जहाजामध्ये आले सात सातही मच्छी सही सलामत वाचले होते आणि नावेतले ते सात मच्छीमार जे होते तर ते अगदी त्या ठिकाणी सही सलामत कुठली इजा त्यांना झालेली नव्हती आणि ते त्या ठिकाणी जहाजावरती सुखरूपपणे पोहोचले वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्हाराव त्यांच्या पत्नी म्हणाल्या की पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली इथं स्क्रीनवरती तुम्हाला हे स्वराज्य नावाची स्वराज्य नावाचं जहाज आणि हे जे वाचलेले जे सात मच्छीमार होते की दुसऱ्या छायाचित्रामध्ये दुसऱ्या फोटोमध्ये की ते सात मच्छीमार खाली बसलेले आहेत आणि कॅप्टन राधिका मेनन आणि त्यांचे कर्मचारी पाठीमागे उभे आहेत आणि यांनी ह्या कॅप्टन या, या, राधिका मेरान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचा हा कसोशीनं प्रयत्न करून ह्या सातही मच्छीमारांना एक प्रकारे जीवदान दिलं त्यांचा जीव वाचवला आणि या सात मच्छीमारांमधल्या पेरला चिन्नाराव जे होते तर त्यांच्या पत्नी त्यावेळेला म्हणालेल्या होत्या की कि पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही सहजपणे समजलो होतो की त्यांची नाव बुडावली की कि कित्येक दिवसांपासून पती घरी आलेले नव्हते त्यामुळे आम्ही समजून घेतलं किंवा आम्ही आम्हाला असं वाटलं की त्यांची नाव बुडालेली असावी आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील आणि आम्हाला असं वाटलं होतं की ते कदाचित आता जिवंत राहिले नसतील कारण एवढं मोठं समुद्रामध्ये अशा प्रकारचं हे वादळ जे आहे ते निर्माण झालेलं होतं आणि एवढ्या मोठ्या लाटा निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांची साधीन नाव त्या ठिकाणी टिकणं अशक्य होतं कदाचित ती त्या ठिकाणी नाव बुडालेली असेल आणि आपले पती कदाचित त्या ठिकाणी जिवंत नसतील असं त्या ठिकाणी आम्हाला वाटलं असं ह्या पेरला चिन्हाराव यांच्या पत्नी म्हणतात पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला परंतु त्या पुढे म्हणाल्या की राधिका मॅडम होत्या म्हणून त्यांचा जीव वाचला आणि मी त्याचे शतशा आभारी आहे आणि मी खरंच त्यांचे मनापासून आभारी आहे की माझं कुंकू त्यांनी वाचवलं अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत तर त्या एक प्रकारे ह्या मच्छीमारांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आणि कॅप्टन राधिका मेनन यांनी केलेलं हे जे काही कार्य होतं असामान्य हा जो काही पराक्रम होता या पराक्रमाची दख दखल घेऊनच त्यांना हा जो पुरस्कार होता तर ह्या शौर्यासाठीचा अतुलनीय शौर्यासाठीचा तो सुद्धा देऊन त्यांना गौरवण्यात आलं परंतु एक महिला असूनसुद्धा समुद्रामध्ये अशा प्रकारचं त्या काम करू शकतात आणि पुरुषांना लाजवेल अशा प्रकारचं धाडस दाखवू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे आणि अशा प्रकारची ही प्रेरणा जी आहे ती कॅप्टन राधिका मेनन यांच्यापासून आपण घेऊ शकतो आणि एखाद्याचा जीव वाचवणं आणि ही सात मच्छीमारांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून वाचवणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि म्हणून कॅप्टन राधिका मेनन आणि त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करा 我，就我的革命 विद्यार्थी मित्रो पुढे पहा की या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेनं त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्कारानं सन्मानित केलं आणि अशा प्रकारे हे असामान्य शौर्य हो जे कॅप्टन राधिका मेनन यांनी दाखवलं आणि त्याबद्दल त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी की ह्या समुद्रातील साहसाबद्दल म्हणजे अपवादात्मक साहस जे शौर्य दाखवलेलं होतं की जे इतर कोणीही दाखवू शकत नाही तर अशा प्रकारचा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि मर्चंट नेवीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्यांना हा सन्मान मिळाला आहे आणि जगातल्या ज्या पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्यांना हा अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी सी हा पुरस्कार मिळाला आणि खरंच कॅप्टन राधिका मेनन यांचं कर्तृत्व यांचं त्यांचं कार्य एवढं मोठं आहे त्यांचं धाडस एवढं मोठं आहे की म्हणूनच त्या ठिकाणी हा जागतिक दर्जाचा पुरस्कार त्यांना मिळाला राधिका सांगतात की ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुषाचा विचार करत नाही आणि त्यांचं हे उद्गार जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की राधिका मेनन काय सांगतात की ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही आणि राधिका मेनन म्हणतात की ज्यावेळेला आम्ही आमच्या जहाजावरती कर्तव्य पार पाडत असतो तेव्हा आपण महिला आहोत की पुरुष आहोत याचा विचार आम्ही कधीच करत नाही समोर कठीण लक्ष असेल तर हिंमत आपोआप येते आणि पुढे जर कठीण ध्येय असेल तर हिंमत आपोआप आमच्यामध्ये निर्माण होते आणि हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं आणि या संपूर्ण

त्यांनी हे जे सगळं शौर्य त्यांनी आणि त्यांच्या टीम दाखवलेलं होतं तर त्या टीमचं सुद्धा कौतुक एक लिडर कसा असावा हे कॅप्टन राधिका मेनन यांच्या ह्या उद्गारातून आपल्याला लक्षात येतं की त्यांनी हे सगळं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही उलट त्या ठिकाणी आपले जे काही सगळे सहकारी होते त्या सगळ्या सहकार्यांमुळे सगळ्या टीममुळे सह हे सहज शक्य होऊ शकलं असं त्या ठिकाणी कॅप्टन राधिका मेनन म्हणतात आणि अशा प्रकारचं हे असामान्य कार्य जे आहे असामान्य पराक्रम शौर्य जे आहे ते राधिका मेनन यांनी दाखवलं विद्यार्थी मित्र हो अशाच प्रकारचं कार्य हो। आपणही आपल्या आयुष्यामध्ये करावं जेव्हा जेव्हा प्रसंग येतील तेव्हा तेव्हा त्या ते प्रसंगामध्ये आपण कसं टिकून राहतो हे महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेला आपल्याकडे असणारं जे धाडस आहे शौर्य जे आहे ते आपण दाखवून देऊ शकलो पाहिजे कॅप्टन राधिका मेनन यांच्यावर आधारित जीवनावर आधारित हा जो काही पाठ आपण अभ्यासला तर खरंच हा एक प्रेरणादायी पाठ आहे आणि त्यांच्याकडून आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं जे धाडस आहे ते आपल्यामध्ये आपण नक्की निर्माण करू शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद